तुमच्या मागण्या तुम्हाला माहित आहेत, त्यास तुम्हाला सुनवायच्या आहेत, त्यामुळे काही अर्थ नाहीये, त्याच वेळ बाळ घालवायचा नाहीये. या मागण्यांचा करायचा काय मुद्दा आहे? आता तुम्ही ऐकलं आणि उगीच काही गरज असताना त्यांच्याशी उद्योग घातली. जे साहेब इथे आले होते हे फक्त हुकमाचे दावेदार असतात. वर सांगितलं ते तुम्हाला सांगितलं, ते 1500 काय किंवा 2000 काय हे घ्यायचे का नाही घ्यायचे हे आपण ठरवायचं असतं. बरोबर, हे आपण ठरवायचं. मुद्दा हा आहे की इतके दिवस आपल्याला त्यांनी इथे त्रास दिला, आपल्या मागण्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी एकदम आता हे इलेक्शनचं वर्ष आहे तर तेव्हा देऊ केलं, तर त्या पुढच्या इलेक्शनमध्ये काय करायचं याचा विचार करा पाहिजे. इथे जे आमदार बोलून गेले नानासाहेब पटोळे, त्यांनी एक हिंट दिली. ते म्हणाले की पुढच्या इलेक्शनमध्ये 2024 मध्ये या सरकारला परत येऊ देऊ नका. मी एक माझा अनुभव सांगतो, आता जेव्हा आझाद मैदानकडे येत होतो तर तेव्हा एक मोठं पोस्टर बघितलं. त्या पोस्टरवर तो डबल इंजिनचा एक थोपडा असतो बघा नेहमी, डबल इंजिन तो थोपडा आणि इथल्या बैलजोडीचा थोपडा असे त्याच्यावरती होते. आणि त्यावर काय अनाऊन्स केलं होतं कि म्हणजे आपल्या दादरमध्ये ग्लोइंग पार्क, ग्लो पार्क. काय कळतंय ग्लो पार्क काय भांगडे? ही तुमची मागणी आहे. हे ग्लो पार्क काय भांगडे? ग्लो पार्क म्हणजे म्हणे असं असं एक मैदान आणि त्याच्यामध्ये पक्षी जनावर यांच्या मूर्त्या त्या ग्लो होणार चमकणार. अरे का अचरपणा करतात हे लोक? आपली मागणी काय की आम्हाला सरकारी कर्मचारी समजा आणि हे काय करतात ग्लो पार्क असा फालतू जो लोक आहेत ह्यांना घालवून लावायचं. नंबर एक घालवायचं कसं? तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की ह्या डबल इंजिनला मत नाही द्यायचं. मग कुणाला द्यायचं? ते मत घ्यायला जर का बाजारामध्ये 5 लोक वेगवेगळी असतील तर कोणी इकडे मत देईल, कोणी तिकडे मत देईल, म्हणजे आपली मतं विभागली जातील. माझे या लोकांना जे इथे आता आले होते आपल्याला पाठिंबा द्यायला, त्यांना विनंती आहे. इथे जे कोण लोक असतील त्यांनी तो निरोप पोहोचवाला की तुम्ही सगळे विरोधी पक्षाने एक व्हा, एकाच एक अशी निवडणूक झाली पाहिजे. ही जर का झाली तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ सांगतो की हे डबल इंजिन पार्क येणार नाही, त्यांची तोंड दिसणार नाही. आपल्याला ते करायला पाहिजे. जिथे कुठे मागे जाल तुम्ही आपापल्या गावी तिथे सांगा की तुम्ही आपल्या 5 चुली नाही म्हणायच्या. बरोबर, एकाच एक निवडणूक झाली पाहिजे याची गरज आहे. हे जर का झालं तर हे आपल्या जे भूलताबा करतात ना हे ग्रो गार्डन, मला तर अगदी पायाची आग मस्तकाला गेली की अरे काय चुटपणा करतात हे. इथे आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत. आज आम्ही आता सगळं बोललं गेलं कशाला परत बोलूते, इतक्या महागाईने भिडलेलो तर अगदी पिचलेलो आहोत आणि ग्लो गार्डन हे कुणी मागितलं? हा कशा करता वेळपणे करतात? कुणाला बोलत बापा यांना हकलून लावायला पाहिजे. आणि त्याकरता हे इथे जे आले होते यांची तयारी असेल तर एकाच एक निवडणूक झाली पाहिजे एवढं आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द सांगतो, आपल्याला पाठिंबा पूर्णपणे एआयटीयूसीचा. इन्कलाब जिंदाबाद.